नमस्कार मित्रांनो, लव स्टोरीचा पार्ट नंबर 24 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली आमचं लव मॅरेज सक्सेसफुल झालं होतं आणि आमचं लग्न झालं होतं. एवढी खुशी जनता लव मॅरेज सक्सेसफुल झाले त्यांनाच असेल, कारण ही खुशी जगा वेगळी असते. आपल्याला जे वाटतं ते कधी इम्पॉसिबल होणारच, पॉसिबल होणारच नाही, ती गोष्ट पॉसिबल झालेली असते. आणि फायनली आम्ही वी आर टुगेदर झालो होतो. तर त्याच्यानंतर यांना नोकरी नव्हती, म्हणजे ते म्हणले होते आहे म्हणून, पण ऍक्च्युअलमध्ये त्यांची नोकरी गेलेली होती लग्नाच्या अगोदरच वाटतं. त्यांनी मला पण सांगितलं नव्हतं, लव मॅरेज असून मला सांगितलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला विश्वास नव्हता का माझ्यावर की लग्न मोडलेलं काय मी तोडणार होते का? नाही, म्हणलं सगळ्यांना तकलीफ कशाला द्यायची, ते दुःख मी माझ्या हृदयामध्ये दाबून ठेवलं, कोणाला सांगितलं नाही. आणि मग आम्ही बीडला राहायला गेल्यानंतर आम्ही रूम सर्च केली, एक रूम आम्ही फायनल केली, छोटीशी रूम होती. आणि मग तिथं आम्ही सगळं पसारा बिसारा आणला आणि मग आमचं राहणं सुरू झालं. मग आता सकाळी मी 7 उठायचो, हिला म्हणायचं डबा कर, ऑफिसला जायचे, ही बी आपलं सकाळी उठायची, डबा करायची, मला डबा बांधून द्यायची, मी जेवण करायचो आणि मग ही कॉलेजला आणि मी ते बाहेर जायचं. मग आता मला प्रश्न पडायचा की आता दिवसभर मी करू काय, कारण घरच्यांना म्हणलं तर ऑफिसला जातो, हिला म्हणतो ऑफिसला चाललंय आणि घरी पण नाही येऊ शकत, कारण कसं माझं कॉलेज 4 सुटायचं. तर मग मी म्हणायचे ते आधी तुम्ही आधी जाणार ते चावी माझ्याकडे ठेवा. मग मी हे काहीतरी 8:30 जायचे आणि मी 9 जायचे कॉलेजला. आणि कॉलेजपासून एकदम जवळ आमची रूम होती. आणि कधी दुपारी वगैरे माझं काही नोटबुक काही विसरली तर समजा घरी यायचं झालं तर मी म्हणायचे तुम्हाला ते ऑफिसला जाणार आहे, तुम्ही रात्री काहीतरी 6 काहीतरी यांचा टाईम होता. मग मी म्हणायचे तुम्ही उशीर येणार तर तुमच्याकडे कशाला चावी, म्हणून घरी पण येऊ शकत नव्हते. जर मी अचानक दुपारी घरी आले आणि हे घरी असले तर मग मी कसं म्हणेन आणि मी चावी घेऊन जायचे. त्याच्यामुळं हे घरी बी नाही, ड्युटीला बी नाही, नेमके होते कुठं ते आता सांगा मला. शर्टिंग करायचो, मस्त टाय घालायचो, कंपनीचा आय कार्ड घालायचो आणि जायचं बाहेर जाऊन आपलं बस स्टँडला. कुठं 2 बस, कुठं मित्राकडं 2 बस. आता एक मित्र होता यापाशी जाऊन बसायचो, ते बी कदरला. मग त्याला फोन लावून म्हणलं का यो लागलो त्याला येत म्हणाल नाही मी बाहेर चाललोय. आणि ते घरीच असायचं कदरलं, ते बी काय करेन मी, आपलं जायचं झोपायचं घरी, त्याच्यात तिथं जेवायचं, दुपारचं डबा बिबा खायचा आपला, त्यापेक्षा जेवायचं, त्यापेक्षा टी व्ही बघायची. हे असे त्याला ते 15 त्यापेक्षा गेलो, पण नंतर ते कदरला. मग काय करू, मग घरून निघायचो, बस स्टँडला जायचो, भाजी मंडईत हिंडायचो, पऱ्या पुऱ्या बीडमध्ये हिंडायचो मी, इकडं हिंड तिकडं हिंड इकडं हिंड. ते पण घरी काही येत नव्हतं, बरोबर 6:30 घरी येतो, मस्त ऑफिसमधून आल्यासारखं एकदम टापटीप, हात पाय तोंड धुतो, खिला म्हणतो जेवण कर वाढचल. मग जेवण दोन करायचं की आपलं मग झोपलं, कोणा दुसरी सकाळी उठायचं तेवढ्याच गडबडीने थोडा टाइमपास. त्या टायमाला बेरोजगारीची की कुणालाच कळत नव्हतं. आणि मग एक दिवशी मामी आल्या, मामी आल्याच्या नंतर मग तिथं बी मग तशी ती ऍक्टिंग आम्ही पुढं बी मामी म्हणायच्या, मग आमचा जावाई नोकरीला असं आहे तसं हे ते सगळे पाहुणे रावळ्यात. आणि मग अचानक एक दिवशी मला काय ते सहन होईना, कवर हिंडू परेशान झालो तो, करू तरी काय. महिला म्हणलं पेमेंट नाही, पेमेंट झालं का नाही, आम्ही म्हणायचं नाही झालं पेमेंट, किराया द्यायचा होता रूमचा, कंपनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मग इकडून पैसे आण, मामाकडून पैसे घेत, आणि सवय मला तेव्हापासून लागली मामाकडून पैसे घ्यायची. आणि मामा बी कसा कधी देत होते त्याच्यामुळे मग काही वाटत नव्हतं. हे काहीतरी म्हणले कंपनीला पेमेंटला काहीतरी प्रॉब्लेम आहे, अकाउंट ह्या काही फ्रीज काही काय काही बी म्हणत होते ते, आता एवढं लक्षात नाही, खूप दिवस झाले. मग ते काही बी बहाणे करायचे, घुसणे द्या मी तुमचे देतो, पेमेंट झालं की म्हणले मी तुम्हाला देऊन टाकतो असं म्हणून ते पैसे घ्यायचे पप्पाकडून आणि पप्पा पण द्यायचे. कारण नवीन लग्न झालेलं होतं, कुणाला काही वाटतच नव्हतं की बाबा फेक असेल म्हणून, मला बी नव्हतं वाटत. ते बी म्हणायचे हो पप्पा देतील ते. आणि मग फायनली एक दिवस उजाडला की मी म्हणलं आता सरेंडर होत लागतं आपल्याला, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. मग म्हणलं आता काय करावं काय करावं काय करावं. आणि विशेष गोष्ट म्हणजे माझ्या घरी माहीत नव्हतं, हिच्या घरी माहीत नव्हतं, फक्त ते मला आणि माझ्या एका मित्राला माहीत होतं, कारण तो बी कंपनीत कामाला होता आणि त्याला माझ्या अगोदर 2 अगोदर त्याला काढलं होतं. त्यानंतर 2 मला काढलं होतं, मला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये काढलं होतं आणि नोव्हेंबरच्या महिन्यात आम्हाला मला काढलं होतं आणि डिसेंबरला आमचं लग्न होतं आणि ऑगस्टला आमची एंगेजमेंट झाली. त्याच्यामुळे मी फसलो होतो, सांगू का नको. मग आता म्हणलं सांगितलं तर मग आपल्याला नोकर नाही म्हणलं मामा कोणत्या वर्षात येते, सॅलरी स्लिप माझ्याकडे होती ऑक्टोबरच्या, त्याच्यामुळे तिला दाखवलं त्याने. ती म्हणले हो ओके काय अडचण नाही, घरच्यांना माहीत होतं. मग काय मला तर पायाखालची माझी सगळी हेच संपली, पण तरी मी धीराने लढलो दार हे असं सरेंडर करून जमणार नाही. कसतरी 2-3 ढकलेले, कसतरी 2-1 ढकलेले मायाच्याने पुन्हा काही ढकला ना, म्हणजे माझ्याची होईनाच गेलं. म्हणून बधीर झालो ना मी, सकाळी निघायचं, भवन म्हणून करी शिंडायचं आणि कामाला कोण ठेवीत नव्हतं, म्हणजे ठेवीत नव्हतं म्हणण्यापेक्षा आपल्याला बी काही येत नव्हतं काम आणि
आपण कसं करणार ना, मग काय करावं काय करावं काय करावं, एक दिवशी म्हणलं सरेंडर करायचं आणि मग मी सांगितलं हिला, मला पहिलं सांगितलं त्यांनी, काय अडचण नाही म्हणली मी, कुणाला नाही सांगत, भासकून हिंड घ्यायचं पहिलं सांगितलं, मामीला तर मामीचं तर भीतीच वाटलं, मामीला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि मग तिथून पुढं काय घडलं कसं झालं हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे. Thank you very much.